2020 ला जो प्रश्न आलेले आहेत त्याचा विचार करूयात. या वर्षी दोन प्रश्न आलेले आहेत याच्या आधी जल प्रतिबिंबावर आधारित एकच प्रश्न होता, परंतु या वर्षीपासून दोन प्रश्न यायला सुरू झालेले आहेत. चला तर मग आपण पाहूयात. चौकटीत 4, 5 आणि 7 दिलेले आहेत, मग आपण विचार करूयात. पहिल्या अंकाचा 4, 4, 4, 4, 4 ही पर्याय 4 आहेत. दुसरा पर्याय आहे 5. हे जे 5 अंक आहे ह्या 5 वरचं टोक खाली पाहिजे आणि डाव्या बाजूला उघडलेलं पाहिजे. वरचं टोक खाली पाहिजे आणि डाव्या बाजूला उघडलेलं असलं पाहिजे. तर असे पर्याय कोणते आहेत यात 5 उजव्या बाजूला उघडलेला नाही, मध्यभागी तर उलटा 2 दिसतोय, म्हणून हा पण नाही. पहिला दुसरा पर्याय चुकलेला आहे. मग आता आपण या 2 पर्यायाकडे येऊया. 7 तोंड उजवीकडे गेलं जे डावीकडे पाहिजे म्हणजे हे लगेचच चुकलेलं दिसतंय, आणि 5 तोंड जरी इकडे असलं डावीकडे असलं तरी 7 तोंड मात्र उजवीकडे गेलेलं आहे, म्हणून हा पर्याय चुकलेला आहे. आणि या ठिकाणी पहा 4 उलटा बरोबर आहे, 5 तोंड इथेही डावीकडे उघडलेलं आहे आणि इथे पण डावीकडे उघडलेलं आहे, 7 वरची रेख खाली आहे. आपला पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. आपण आता जाऊयात पुढच्या फेब्रुवारी 2020 ला विचारलेल्या पुढच्या प्रश्नाकडे. फेब्रुवारी 2020 ला दुसरा अक्षरावर विचारलेला प्रश्न होता आणि तो मराठी अक्षरावर प्रश्न होता. जल प्रतिबिंब पर्यायातून निवडायचे, प्रश्न 61 आहे. चौकट आहे आणि चौकटीत प्रथम शब्द दिलेला आहे. यामध्ये वरची बाजू खाली हा पहिला विचार करायचा आहे. मग वरची बाजू खाली जर पाहिली तर पहिल्या 1, 2, 3 पर्याय पाहिले तर या तीनही पर्यायात वरची बाजू अक्षरांची खाली झालेली दिसते, परंतु चौथ्या पर्यायाची वरची बाजू वरच दिसते पण ते उलट झालेलं आहे, म्हणून हा पर्याय चौथा चुकलेला आहे आपला. मग या 3 पर्यायात विचार करूयात. प्र 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 बरोबर आहे, थ चा आवरचा गोल किंवा ही जी वाटी आहे हिचं उघडलेलं तोंड कुणीकडे असावं, डाव्या बाजूला असावं. हिथं डाव्या बाजूला आहे, हिथं उजव्या बाजूला आहे, म्हणजे 2 पर्याय संपला. तर ही डाव्या बाजूलाच आहे, म्हणजे ह्या 2 पर्यायाचा आपण विचार करूयात. मग आणि प्र आणि थ, प्र आणि थ दोन्हीचंही सारखंच आहे. आता म, मचा विचार करताना ह्या रेघेचा विचार करू. ही रेख उजव्या बाजूला आहे, म्हणजे ह्या दोन्ही मची रेख उजव्या बाजूला असावी. याची उजव्या बाजूला आहे आणि याची डाव्या बाजूला आहे, म्हणून 3 पर्याय चुकला. म्हणून आपला पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे? 1 पर्याय बरोबर आहे. कोरोनामुळे जी फेब्रुवारीत होणारी परीक्षा होती ती ऑगस्टमध्ये उशिरा झाली होती, आणि ऑगस्ट 2021 ला झालेल्या या परीक्षेत सुद्धा 64 आणि 65 नंबरला 2 प्रश्न विचारले होते. जल प्रतिबिंबातून पर्याय निवडा. मग प्रश्न आकृती दिलेली 64 च्या प्रश्न आकृतीमध्ये एका चौकोनाचे 4 भाग केलेले आहेत. उत्तरात पण सगळ्या चौकोनांचे 4 भाग केलेले आहेत. मग आता वरची बाजू खाली, म्हणजे खालचा यन उलटा झालेला असला पाहिजे आणि यस जसाच्या तसा असला पाहिजे. आपण विचार करूयात यन आणि यस सर्वसाधारणपणे आपल्या नजरेत भरणारे कुठे कुठे आहे? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, पण 4 झेड आणि यम आहे, म्हणून 4 पर्याय आपला काय आहे? चुकलेला आहे. त्याचा आपण विचार करायचा नाही, म्हणून आपण या 3 पर्यायाचाच विचार करूयात. मग या 3 पर्यायापैकी जर विचार केला तर यन खाली गेल्यानंतर उलटा व्हायला पाहिजे. पहिल्या पर्यायात तो उलटा झालेला नाही, म्हणून याचाही विचार काय करू आपण सोडून देऊ. म्हणजे पहिला आणि चौथा पर्याय संपला, आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्यातच तुलना करावी लागेल. एन आणि एस खाली आलेले आहेत, इथं पण एन उलटा झालेला आहे, खाली आलेला आहे. एस उलटा झालेला आहे, खाली आलेला आहे. इथं पण एन खाली आलेला आहे, एस खाली आलेला आहे. झेड पण उलटा होऊन वरती आलाय, इथं पण झेड पण उलटा होऊन वरती आलेला आहे. आता आपल्याला शेवटचा पर्याय राहिलाय यम पाहायचा आहे. यम उलटा व्हायला पाहिजे, यमचं तोंड वरती होऊन डब्ल्यू व्हायला पाहिजे. तर इथं डब्ल्यू झालेलं दिसतं, परंतु इथे एम जसाच्या तसाच आहे, म्हणून 3 पर्याय चुकलेला आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक काय बरोबर आहे? 2 बरोबर आहे. 65 क्रमांकाचा प्रश्न आहे. फुलासारखी आकृती दाखवली चौकटीत, 4 पर्याय चौकटीचे दाखवलेले आहे. हे जे डाव्या बाजूचं फुल आहे हे खाली गेल्यानंतर डाव्या बाजूलाच असावं. डाव्या बाजूला फुलं असलेले 1 आणि 2 पर्याय आहेत. तिसऱ्या याच्यात ते उजव्या बाजूला गेले आणि चौथ्या बाजूला ते वरच आहे, पण ते उजव्या बाजूला वळलेलं आहे, म्हणून 3 आणि 4 हे पर्याय चुकलेले आहेत. मग 1 आणि 2 हे दोन्ही पर्याय बरोबर दिसत आहेत. नक्की यात काहीतरी आपल्याला फसवण्यासाठी 1 किंवा 2 पटकन या 2 उत्तरातून कोणतं शोधायचं व काय चुकलेलं असेल या आकृतीत, मग आपल्याला बारीक निरीक्षण करावं लागतं ह्या आकृतीत काय आहे आणि या आकृतीत काय एक्स्ट्रा आहे किंवा या आकृतीत काय एक्स्ट्रा आहे. जर नीट निरीक्षण केलं तर याची आपण 2 रेघा असेच आहेत, याची 1-1 रेघा अशीच आहे, याची आपण 2 रेघा असेच आहे, मध्ये गोल आहे, याला इथे एक पाकळीचं टोक आहे, याला इथे एक पाकळीचं टोक आहे, याला आहे, याला आहे, याला आहे, याला आहे. इथून इथपर्यंत रेघ गेलेली आहे, इथून इथपर्यंत रेघ गेलेली आहे. इथं खाली इथून वर आलेली रेघ आहे, इथं खाली इथून वर आलेली रेघ आहे,
परंतु आकृतीत इथल्या बाजूला कुठल्याही प्रकारची रेघ नाही, परंतु इथं मात्र तशी एक रेघ दाखवलेली आहे आणि इथं तशी रेघ नाही, म्हणून एक नंबरचा पर्याय आपला काय आहे, बरोबर उत्तर आहे. अशा पद्धतीनं आपण 2017 ते 2021 आतापर्यंत आलेले 8वीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेत विचारलेले प्रश्न आणि त्याचे उत्तर या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत.